राष्ट्रवादीची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली, यामध्ये शरद पवार हजर होते, अजित पवार गटाचे वकीलच फक्त हजर होते. याच्यामध्ये जे शरद पवारांचे वकील आहेत त्यांनी काही मृत व्यक्तींची कागदपत्र त्या प्रतिज्ञापत्रात सादर केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे अजित पवार गटाच्या मध्ये. दावा केलाय ना, मग आता माननीय केंद्रीय निवडणूक आयोग त्याची सगळ्याची पडताळणी करेल. कारण जे काय डॉक्युमेंट्स आपण जी कागदपत्र माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आपण सुनावणीच्या अगोदर किंवा सुनावणीच्या वेळेची दाखल करतो, असा जर कोणी त्याच्यावर आक्षेप घेतला असेल तर त्याच्यावर माननीय केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याची पडताळणी करेल, तपासून घेतील. तो पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. आणि हे घटनेनं हे निवडणूक आयोग गठीत केलेलं आहे, त्यांना त्यांची कार्यपद्धती आहे, त्यांचं नियमानं त्यांना काही काम कसं काम करावं, कशा पद्धतीची कार्यप्रणाली असावी कामकाजाची हे ठरवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या अंतर्भूत बाबी असतील त्या त्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व बाबी निश्चितपणानं त्या सर्व नियमांचा कायद्याचा विचार करून ज्या काही बाबी त्यांच्या पुढे आल्या असतील त्याचा विचार करेल. क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. सर, उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली, यामध्ये ते नांदेड मध्ये जे बळी गेले त्याच्यावर एक टीका केलेली आहे. राज्यातील सरकारमध्ये दलाल बसलेत, सरकारची सीबीआय चौकशी व्हावी अशी आणि भ्रष्ट कारभारावर पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. असं मोघम माजी मुख्यमंत्री राहिलेल्या कुठल्याही नेत्याने असं मोघम टीका करणं योग्य नाही. त्यांना बघा, राज्य सरकारवर टीका करायची आहे ना, त्यांना सगळ्यात मोठं व्यासपीठ ही विधानमंडळाचं आहे. ते स्वतः विधान परिषदेचे माननीय सदस्य आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या गटाचे काही आमदार आहेत. मग त्यांनी एवढी अधिवेशनं झाली, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी बोलायला पाहिजे होतं, ते पुरावे दाखवायला पाहिजे होते. कुठं दाखवायचे नाहीत पुरावे, मोघम हवेत तीर मारणं ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीनं मोघम वक्तव्य करायचं आणि या सरकारबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, असा किविलवाना प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहे. त्यांच्याकडं काय माहिती असेल, त्यांच्याकडं काय कागदपत्र असतील, त्यांच्याकडं काय पुरावा असेल, त्यांनी मांडावा विधानसभेमध्ये, विधानमंडळासमोर, विधिमंडळासमोर मांडावा, सभेत, सभागृहात, अधिवेशनात चर्चा करावी. सरकारची त्या सगळ्या चर्चेला उत्तरं द्यायची तयारी आहे. त्यामुळे असं मोघम वक्तव्य माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मोठ्या नेत्याने तरी करणं योग्य नाही असं मला वाटतं. सर, त्यांनी एक अजून एक विधान असं केलेलं आहे की पालकमंत्रीपद असेल किंवा मंत्रिपदासाठी सध्या वादन सुरू आहे, जनतेत समस्यांबाबत सर्वजण गप्प आहेत, पक्ष आणि सर्व चिन्ह चोरणाऱ्यांनी नांदेडला जावं अशी देखील टीका केली. एक फुल दोन हाफ कुठे आहेत असं ते म्हणतायत. ते काय म्हणतायत ह्याचं उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही. परंतु नांदेडची घटना घडली त्याच दिवशी माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि माननीय नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब आणि मुश्रीफ साहेब दोघंही वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेले. तिथलं जे कारण आहे ते कारणसुद्धा त्यांनी सांगितलं की एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये आलेले काही रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी दवाखान्यात खाजगी ठिकाणहून या ठिकाणी भरती झाले आणि त्याच्यामुळं तरीसुद्धा त्याची चौकशी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत. त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी चौकशीत कुणाचा हलगर्जीपणा झाला आहे का, काय त्याचं नेमकं कारण, ह्या सगळ्या बाबी पुढे येतील. आणि माननीय उद्धवसाहेब जे या ठिकाणी तुम्ही म्हटला की ते म्हणतायत एक फूल आणि दोन हाफ कुठं आहेत, तुमच्या काळात काय होतं मग? तुमच्या काळात तुम्ही जरी फुल मुख्यमंत्री होता तरी कोण कारभार करायचं आणि कोण सरकार चालवायचं हे जगजाहीर आहे. पण आता त्याच्यावरती आम्हाला भाष्य करायचं नाही. तुम्ही तर घरात बसून कारभार केला, तुम्ही आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत विचारता, आमचे दोन उपमुख्यमंत्री कुठे विचारता, ते फील्डवर आहेत, जनतेत आहेत. एकदा सहज तुमचे कुणी आहेत मुंबईमधल्या लोकांना विचारा म्हणावं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जेव्हा माननीय मुख्यमंत्री अभ्यागतांना भेटतात तेव्हा हजारो लोक दिवसभरात माननीय सी एम साहेबांना भेटतात. माननीय सी एम साहेब सह्याद्रीवर असू द्यात, वर्षा बंगल्यावरती असू द्यात, मंत्रालयात असू द्यात, प्रत्येक ठिकाणी सी एम साहेबांना, बाळासाहेब भवन आमचं पक्षाचं कार्यालय आहे तिथं असू द्यात, मोठ्या संख्येनं लोक माननीय सी एम साहेबांना, शिंदे साहेबांना भेटतात, त्यांच्याकडनं कामं करून घेतात. जिल्ह्या जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय जात आहेत, शासन आपल्या दारी ही योजना घेऊन जात आहेत, मोकळ्या हातानं जात नाहीत. मोकळं नुसतं लोकांना शाब्दिक धीर द्यायचं काम शिंदेसाहेब करत नाहीत जसं तुम्ही करत होता.
आमचे मुख्यमंत्री महोदय हे जिल्ह्या जिल्ह्यात जात आहेत, एका एका कार्यक्रमात 40-40, 50-50 हजार लोकांना योजनांचा लाभ आपण देतोय, हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे आता तुमच्या काळात काय घडलं हे परत परत आम्हाला सांगायला लावू नका, हे अनेक वेळा महाराष्ट्राने ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। त्यामुळे जे लोक काम करणारे आहेत, लोकांचे प्रश्न सोडवणारे आहेत, त्यांच्या बाबतीत नाहक अशा पद्धतीनं तथ्यहीन वक्तव्य करणं हे ठाकरे गटानं थांबवलं पाहिजे। जे ससूनमध्ये जे तस्करी प्रकरणात ते पाटील जो फरार झाला होता त्या प्रकरणामध्ये त्याला स्थानिक पोलीस असतील किंवा तिथलं कर्मचारी वर्ग आहे हेच त्याला साथ देत होते असा एक समोर माहिती आलेली आहे। त्या माहिती तशी चौकशी माहिती पोलीस आयुक्त तपासून घेतील, पुण्याचे पोलीस आयुक्त या सगळ्या गोष्टीची चौकशी करतील। आणि मी परत सांगतोय, हा विभाग, हा विषय माननीय गृहमंत्री महोदयांच्या अखत्यारीतला आहे, त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय फडणवीस साहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतील। आणि जर असं पोलीस विभागातल्या कोणाकडनं अशा पद्धतीचं काही घडलं असेल आणि चौकशीमध्ये जर ते समोर आलं तर दोषींवर निश्चितपणे माननीय गृहमंत्री महोदय कठोर कारवाई करतील। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।